प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 19 सितंबर को वर्धा दौरे पर आ रहे हैं और वह स्वावलंबी मैदान में आयोजित एक कार्यक्रम में शामिल होंगे। इसके रहते प्रशासन की ओर से तैयारियां शुरू है। मैदान में डालने के लिए गेला किले से मुरुम लाया जा रहा है। राष्ट्रवादी शरद पवार गुट के क्षेत्रीय प्रवक्ता नितेश करारे ने मुरुम के ट्रकों को यह कहते हुए रोक दिया था कि यह अवैध रूप से ले जाया जा रहा है। ठेकेदार की शिकायत पर सावंगी पुलिस स्टेशन में करारे के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है। मुझ पर झूठा मुकदमा दायर किया गया है और मैं इसकी शिकायत कोर्ट में करने जा रहा हूँ। नितेश करारे ने अपनी गवाही में कहा है कि वह तनाव नहीं लेना चाहते हैं और वह इस संबंध में और पोल खुल कर आएंगे। नमस्कार। जे वर्धे मध्ये नरेंद्र मोदी येत आहे त्यांच्या सभेसाठी अवैध उत्खनन चालू आहे त्याच्या विरोधात मी आवाज उठवला तर जिल्हा प्रशासनानं दबाव आणून सावंगी पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल केलाय। आणि हा गुन्हा खोटा कसा आहे मी तुम्हाला सांगतो। कारण ते जे काम आहे ज्याच्या त्या ट्रकवर PWDचे बोर्ड लागले ऑन गव्हर्नमेंट ड्युटी म्हणून आणि त्यानं उत्खनन चालू होतं, सरळ हे इलिगल आहे। कारण त्याचं टेंडर काल पेपरली आलं, 15 तारीख त्याची शेवटली तारीख आहे। टेंडर अलॉट न होता काम कसं सुरू झालं, 90% क्राम ग्राउंडवर मुरम टाकून पूर्ण झालं आहे। मग टेंडर अलॉट व्हायच्या पहिलेच उत्खनन तुम्ही सुरू केलं का? आणि 55 नंबर सर्वे नंबर तो जे ज्यांना ते सचिन खोडके म्हणून ज्यांना माझ्यावर गुन्हा दाखल केला ठेकेदार, त्या ठेकेदाराला कामच भेटलं नाही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, त्यानं जो सर्वे नंबर टाकला 55 सर्वे नंबर पांढरकवडा शिवारातला, तो 55 सर्वे नंबर महसूलचा आहे। म्हणजे सचिन खोडके हा पहिले गुन्हेगार आहे। त्यानं सरकारच्या महसूलच्या जागेतून अवैध उत्खनन केलं आणि ते ट्रक ठीक आहे सॉलंबीच्या ग्राउंडवर नेऊन टाकले। म्हणजे पहिला दोषी तर सचिन ठीक आहे खोडके आहे आणि त्याला मदत करणारे जिल्हा प्रशासनातले सर्व ठीक आहे अधिकारी आहे। मी सगळ्यांना हायकोर्टात खिचणार आहे। कारण हे जर माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करत असेल याच्यावर मानवहानीचा दावाही मी दाखल करीन आणि याच्या विरोधात मी सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात घेईन। मी आजच सुप्रीम कोर्टाला आणि हायकोर्टाला एक पिटिशन दाखल केलं आणि ईमेल सुद्धा पाठवला चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट नागपूर खंडपीठ आणि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट। तर हे सर्व खोटे गुन्हे मी शांत राहिलो पाहिजे याच्यासाठी माझ्या विरोधात यायनं दाखल केलेले आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांनी काही टेन्शन घेऊ नका आणि जो गुन्हा दाखल केला त्याच्यात 1 महिन्याची सजा आहे तेही लेकाले भोगून घेऊ ठीक आहे। यायनं खोटे कितीही गुन्हे माझ्यावर दाखल केले तर मी एकटा लढासाठी सक्षम आहे। यायनं पुन्हा ठीक आहे कराय मास्तर पुन्हा 20 तारखेपर्यंत शांत बसला पाहिजे या हेतून परस्पर माझ्यावर गुन्हे दाखल करून राहिले। मी पहिले गुन्हा दाखल करायला गेलो तर माझा गुन्हा दाखल केला नव्हता। मग मी जेव्हा फोन केला तेव्हा दुसऱ्या दिवशी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये माझा गुन्हा दाखवला होय एनसी केला, मला अश्लील शिविगाई केली, मारण्याची जीवे मारण्याची धमकी दिली। तरी मात्र शासन त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, लगेच त्या ठेकेदाराचा गुन्हा नोंद करून घेतला। हे प्रत्येक जनतेनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मी आता पुन्हा यायची पोलखोल करणार आहे आणि पुन्हा यायनं गाड्या ठीक आहे कुठं कुठं टाकल्या कुठून उत्खनन चालू आहे याची पोलखोल केल्याशिवाय मी ठेवणार नाही। एनबीसी न्यूज के लिए वर्धा से रवी येनुरकर की रिपोर्ट।